नमस्कार मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी लोकसत्तारला पूर्ण पान भरून देवेंद्र फडणवीस यांची ही ॲड पाहिली तुम्हीही अनेक पेपरमध्ये ही ॲड पाहिली असेल आणि हा फोटो पाहून मला फार हसायला आलं आहे खूपच म्हणजे असं वाटलं की बघा म्हणजे यांना हे करावं लागतंय आहे हे करावं लागतं आहे हे दाखवावं लागतंय आहे त्यांना याच्या आधी असं कधीही नव्हतं झालं की त्यांना हे इतकं दाखवावं लागेल आणि हे नेमकं काय का आहे ते पाहूया तर हे बघा याच्यामध्ये यांनी लिहिलं आहे की समता बंधुतेचा सन्मान हे फक्त शब्द यांनी इथे लिहिले त्यांनी शब्द तिथे लिहिले म्हणजे ते सन्मान देत आहेत का असं जर पाहिलं ना तर तुम्ही जेव्हा आरक्षणाची गोष्ट करता तेव्हा यांचे भक्त मंडळी तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही जर अशा काही पोस्ट टाकल्या तर ही भिमटी दिसते ही आंबेडकरी दिसते असं घाणेरड शिव्या देत बोलतात जेव्हा तुम्ही आंबेडकर जयंतीचे काही मजकूर टाकता फोटो टाकता हे मला लोकांनी ऐकवलेलं आहे ठीक आहे ही भिमटी दिसते आहे तर ही शिवी आहे आणि हे कोण लिहितं लिहिणारे कोण असतात तर लिहिणारे जर त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन पाहिलं तर भाजपचे पदाधिकारीच असतील किंवा भाजपच्या भाजपला मांडणारे असतील किंवा फडणवीसांचे फॅन असतील किंवा मग आर एसमध्ये काम करणारे लोकं असतील असं दिसतं आता जर हे लोक संविधान मांडणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणाऱ्या लोकांना अशा शिवे देत असतील आणि दुसरीकडे हे दाखवत असतील की बघा बघा आम्ही कसं बाबासाहेबांना पाया पडतो त्यांच्या पायाजवळ आम्ही उभं राहतो त्यांच्याकडे वर नजर करून पण बघत नाही आम्ही त्यांच्या पायाकडेच पाहतो असं जे हे सांगू पाहत आहेत मला त्याच्यामध्ये विसंगती वाटते शिवाय यांनी इथे खूप मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं आहे घर घर संविधान आता हे तुम्हाला उलटं दिसतंय व्हेरी सॉरी कारण माझा फ्रंट कॅमेरा ऑन आहे तर घर घर संविधान असं लिहिलं आहे मराठी ही अभिजात झालेली आहे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला मागच्याच आठवड्यामध्ये तर मला असं वाटतं की जरा काहीतरी त्याचा अभिजातपणा त्याचा क्लासिकपणा दाखवायला पाहिजे ना घर घर संविधान असं कधी आपण ऐकलं आहे का आपण घरोघरी म्हणतो प्रत्येक घरी म्हणतो प्रत्येक दारी म्हणतो घर घर संविधान कुठून नवीन शब्द आणला हिंदीतून उचलून असं वाटतंय ते तर ते म्हणतात की आपल्या संकल्पनेमुळे घरघर संविधान अभियान राबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार म्हणजे त्यांनी होणार काय नेमकं का? तुम्ही आंबेडकरांच्या पाया पडल्या म्हणजे तुम्ही समता बंधुता आणि या संविधानाच्या तत्वांचा आदर करता असं जर वाटत असेल म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला आंबेडकरांच्या पाया नाही पडल्या तरी चालेल आंबेडकर जे म्हणत होते त्यांनी जे लिहून ठेवलेले ते विचारांना जर तुम्ही मानलं तरी खूप आहे कारण आंबेडकरांना कधीच नव्हतं वाटत की लोकांनी आपल्याला देवासारख्या पाया पडाव्या ते जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावर विचार करावा असं मात्र त्यांना नक्कीच वाटत होतं आणि फडणवीस यांचं हे जे काही आहे त्याच्यात हसू येण्यासारखं काय आहे कारण की हेच भाजपचे लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला असा प्रचार करत होते की आपल्याला चारशे पार कशासाठी पाहिजे आहे तर संविधान बदलता येणार आहे कारण आपल्या संविधानामध्ये दुरुस्त्या या होत असतात आधीपासून दुरुस्त्या होत आलेल्या संविधानामध्ये दुरुस्तीचा प्रावधान आहे पण संविधानाच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बदला बदलता येत नाही त्या बदलायच्या असेल तर खूप जास्त मेजॉरिटी लागते तर यांना तशीच मेजॉरिटी पाहिजे होती चारशेपेक्षा जास्त जागा पाहिजे होत्या असं ते कर्नाटकचे हे हेडगे होते किंवा अजून दोन तीन लोक आहेत की ज्यांनी हे म्हणलं होतं याशिवाय नीती आयोगाचे जे अध्यक्ष राहिलेले होते त्यांनी सुद्धा मागच्या वर्षीच्या पंधरा ऑगस्टला एक लेख लिहिला होता त्या लेखामध्ये असं लिहिलं होतं की आता भारताला नवीन संविधानाची गरज आहे म्हणजे डायरेक्ट बाबासाहेबांचा सा तो अपमान होता बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचाच अपमान त्यांना म्हणायचं होतं की हे संविधान आता टाकाऊ झालेलं आहे नवीन संविधानाची गरज आहे आता हे जे छोटे छोटे आवाज आहे हे तुम्हाला असं वाटतं कोणीतरी म्हणलं आहे पण हे सिरियस आहे सिरियस या अर्थाने की जेव्हा संविधान बनलं होतं तेव्हा संविधान बनल्याच्या नंतर ज्या विचारांना आपले फडणवीस मांडतात ज्यांच्या स्टेजवर ते परवाच्या दिवशी होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्टेजवर परवाच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी फडणवीस होते ह्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती आणि आधीच झालेली होती जेव्हा संविधान बनलं तेव्हा पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात होता त्यांचं एक मुखपत्रही चालत होतं त्यांच्या चर्चाही व्हायच्या त्या, चर्चा त्या मुखपत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की हे जे काही संविधान बनवण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत काँग्रेसचे लोक जेव्हा की आंबेडकरांना पण काँग्रेसने घेतलं होतं संविधान बनवण्याच्या समितीमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की या संविधानाची आपल्याला काय गरज आहे आपल्याकडे मनुस्मृती असताना असं त्यांना वाटत होतं अर्थात त्यांनी काही संविधानाला वाईट म्हणलं नाही मात्र त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते की आपल्याला गरज नाही आहे आपल्याकडे ऑलरेडी मनुस्मृती आहे आ, ते म्हणतात की प्राचीन भारतातल्या अद्वितीय संविधानिक विकासाचा उल्लेख जो आहे तो आपल्या या संविधानामध्ये नाही आहे असं त्यांना म्हणायचं होतं मग आता ज्या संस्थेला असं वाटतं की या संविधानापेक्षा आपली मनुस्मृतीच बेस्ट आहे आणि तुम्हाला माहिती असेल की यांचे जे भक्त लोक आहेत ते आजही मी मनुस्मृतीवर दोन तीन व्हिडिओ बनवले त्याच्याखाली त्यांच्या काय कमेंट्स असतात की मनुस्मृती हा चांगला आदर्श ग्रंथ होता म्हणूनही सांगितलेलंच ग्रेट होतं असे पाठिंबा देणारे लोक आहेत आणि ते का पाठिंबा देतात तर त्याच्यामध्ये खरंच काही चांगलं होतं का हो मग तुम्ही प्र स्वतः वाचून पाहिलं तर त्याच्यामध्ये तसं दिसत नाही म्हणजे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली कशासाठी की बाबा क्षुद्रांप्रती महिलांप्रती खालच्या जातींप्रती तिथे खूप काहीतरी अन्यायकारक लिहिलेलं आहे ते समान वागणूक देत नाही म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि या लोकांना असं वाटत होतं की मनुस्मृती आली पाहिजे त्याचे प्रयत्न हे करतात पण शालेय शिक्षणाचा आराखडा तयार केला तेव्हा ह्याच आत्ता चार महिन्यापूर्वी यांच्याच चा। शिक्षण मंत्र्याने काय केलं मनुस्मृतीचा श्लोक त्याच्यामध्ये टाकला आणि आम्ही जेव्हा आक्षेप पो उपस्थित केला की मनुस्मृतीचा श्लोक कशाला टाकला तुम्ही तर ते म्हणतात की या श्लोकामध्ये काहीही नाही आहे म्हणजे मन मनुस्मृतीचं हे लोक समर्थन करतात एका ठिकाणी तुम्ही मला एक सांगा एका ठिकाणी इथे तुम्हाला आहे फोटोमध्ये बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत ज्यांनी मनुस्मृती जाळली दुसरीकडे फडणवीस साहेब आहेत ज्यांच्या सरकारमध्ये मनुस्मृतीचे श्लोक आपल्या शिक्षणामध्ये येतील हे पाहिलं जाते मग याला विसंगती नाही म्हणणार तर काय म्हणणार याच्यावर हसू नाही येणार तर काय होणार आणि मग हे त्याच्यासाठीच चाललेलं आहे की जे मधल्या ना, काळामध्ये आमच्यासारखे लोक आम्हाला वाटलं होतं की अरे हे संविधान संविधानासाठी घातक लोक आहेत त्यांना हे दाखवण्यासाठी की नाही नाही आम्ही खूप मानतो आंबेडकरांच्या आम आम्ही पाया पडतो तुम्ही पाया पडल्या किंवा पाया चाटल्या आंबेडकरांच्या पुतळ्याच्या म्हणून तुम्ही मोठे नसता होत तुम्ही किती त्यांचे विचार पुढे नेत आहात याच्यावर ठरतं म्हणजे हे साहेब स्वतः असं म्हणतात की मी दोन पक्ष फोडले आपल्या संविधानाने आपल्या राज्यामध्ये काहीतरी राज्याची तत्व दिलेली आहेत आपल्या संविधानाने हे सांगितलेलं आहे की राज्यसंस्थेचा कुठलाही धर्म नसेल बरं पहिल्या पानावर यांची ही जाहिरात आणि मागच्या पानावर इथे असा काहीतरी फोटो आहे आता तो त्यांचा मुद्दा आहे की त्यांनी कुठल्या बाबाला बुवाला मानावं प्रत्येकजण मानू शकतो तो त्यांचा त्यांचा हक्क आहे मात्र सतत आपले असे फोटो टाकत राहणं की मी ह्या मंदिरात गेलो ह्या गणपतीला भेट दिली हे तुम्ही नॉर्मल व्यक्ती म्हणून करा पण तुम्ही गृहमंत्री आहात तर तुम्ही काय देशासाठी राज्यासाठी काम करतात हे दिसत नाही तुम्ही फक्त तुमचे फक्त असे फोटो बाहेर येतात तर तुम्हाला तिथे याच्यासाठी आम्ही पाठवलेलं नाही आहे आणि तुम्हाला आम्ही खरोखर संविधानाचं रक्षण करायसाठीच पाठवलेलं होतं पण जे की तुम्ही करत आहात असं दिसत नाही आणि म्हणून मला ही ॲड पाहिल्याच्या बरोबर असं वाटलं की अरे या यांना काय करावं लागतं आहे आणि हे कुठपर्यंत आलेले आहेत अर्थात चांगले मला माहीत नाही आज म्हणजे कालपर्यंत असेल फडणवीस यांचे असे विचार जे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितले मे बी रात्रभरामध्ये त्यांचे विचार बदललेले असतील त्यांना खऱ्या अर्थाने इथे समता बंधुता असावी असं वाटत असेल खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम असावा असं वाटत असेल शक्य आहे तसं झालं तर खूप चांगलं आहे सध्या तरी इतकंच हे ॲड पाहून तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत करा धन्यवाद